आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. आमच्या आर्ज भराच्या पदयात्रेनंतरच्या सभेला मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मोठ्या लोकसंख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षावर, आमच्या कुटुंबियांवर, कदम कुटुंबियांवर, सरकारांवर, आम्हा सर्वांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते, बंधू, भगिनी, मित्र, सर्वात प्रथम मी आभार मानू इच्छितो मंचा उपस्थित असलेले माजी मंत्री, माजी आमदार, कौटुंबकांची आवाज, मराठ्यांची आवाज, शेतकऱ्यांची आवाज, माननीय अजितराव घोरपडे सरकारांचा. आज मोठ्या संख्येनं त्यांना मानणारा वर्ग मिरजपूर भाग, कौटुंबका, तासगाव या परिसरातून आपल्या या अर्ज भरायच्या कार्यक्रमासाठी ते स्वतः घेऊन उपस्थित राहिले. हा लढा काँग्रेस पक्षाचा आहे, बंड जर झालंय काँग्रेस पक्षाचं बंड आहे, पण या बंडात त्यांनी खूप महत्वाची भूमिका घेतली आणि धाडसानं आज इथं उपस्थित राहून त्यांच्या असलेल्या संघटनेच्या विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला पाठिंबा दिला, मी त्यांचे आभार मानतो. या मंचावर उपस्थित असलेले अनेक इतर पक्षात काम करणारे नगरसेवक, आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, इतर पक्षात उपस्थित असून सुद्धा आज अन्याय होत असताना ह्या पोराच्या पाठीशी राहिलं पाहिजे म्हणून ह्या मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. जत तालुक्याचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेलं, कित्येक वर्ष जतचा आमदार जे ठरवत होते, धाडशी शब्दाला जागणारा नेता विलासराव जगताप यांनी कालच त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला, त्यांचं सुद्धा मी मनापासून ह्या ठिकाणी आभार आणि अभिनंदन. काल परवाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली, त्यांचा जे वारसा चालवतात, ज्यांच्याकडे आपण सर्व पुढे पाहतो, नजरेनं पाहतो की पुढे काहीतरी ह्या देशातल्या सर्व घटकांना एकत्रित करायचं काम करतील, दलित आणि मागासवर्ग समाजाने काम करत असताना मराठा आंदोलनाला सुद्धा पाठिंबा देणाऱ्या, धाडस करणाऱ्या प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वसंत दादांच्या नातवाला मी पाठिंबा देणार आहे जाहीर केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राज्यातले बाळासाहेब आपल्या पाठीशी आहेत, पण आज नाव घेता येत नाही, पण जिल्ह्यातले बाळासाहेब, ताकदीनं त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत, मी बाळासाहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. संयोजक ह्या ठिकाणी नियोजनात आपण सगळे जरा कमी पडतो, आपली अपेक्षा आपणच कमी करतो. आम्हालाही वाटलं इथून येतील तिथून येतील, जागा खुर्च्या जास्त लावू नका, जागा कुठे हॉल घेऊया, चौकातच घेऊया, मध्ये एकादेक भर पडत गेली. काल मी प्रत्येकाच्या समाधीचं दर्शन घ्यायचं ठरवलं अर्ज भरायच्या आधी. मी अनिल भाऊ बाबरांच्या समाधीला दर्शन घेतलं, हनुमंतराव पाटील साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, संपतराव नानांच्या समाधीचं दर्शन घेतलं, त्या खानापुरातने या सर्वांना मानणारा वर्ग हा एवढ्या मोठ्या संख्येने तो उपस्थित राहतो, ते त्याच्या मागे कोण आहे एवढं न समजण्यासारखे आम्ही नाही, ताकद त्या सगळ्यांनी आमच्या मागे उभी केलेली आहे. त्यानंतर मी कदम साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, शिवाजीराव शेंडगे साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं,
नानासाहेब सगळ्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्या सगळ्या परिसरातून त्यांच्या सर्वांचे कार्यकर्ते आज या ठिकाणी मला पाठिंबा द्यायला उपस्थित. वसंतदादा घर अडचणीत असताना, जेव्हा जेव्हा वसंतदादा घर अडचणीत असेल तेव्हा तेव्हा अंजनी पुत्र आमच्या मागे राहिलेले आहेत. आणि आज अंजनी पुत्र ताकदीनं काल मला आशीर्वाद आराबांच्या समाधीवर मिळाला. मला आशीर्वाद मिळाला, मला विश्वास आहे की या आशीर्वादाच्या जोरावर दादांच्या मदतीनं हा लोकसभेचा जो येणारा निकाल आहे तो आपल्या बाजूलाच लागणार. आज बंड आहे, बंडाच्या स्थितीत मंचावर उपस्थित राहताना काँग्रेसच्या लोकांना सुद्धा अवघड होते. फोन येतात, करा विशालचं काम पण मंचावर जाऊ नका. प्रत्येक तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज या मंचावर उपस्थित आहे. त्यांची इच्छा आहेच पण त्यांच्या नेत्यांनी सुद्धा त्यांना सूट दिलेली आहे. भरपूर लोकांनी सांगितलं, वहिनी कशाला चाललाय, पुढे विधानसभा इतर पद आहेत, जयश्रीवंनी पुढे तिकिटाची अडचण होईल. पण आम्हाला मान्य केलं पाहिजे. आमच्यात सुद्धा लय भांडणं लय वादावादा होऊन सुद्धा आज घर अडचणीत असताना जयश्री वहिनी धाडसारे म्हटले, ह्या वैरातनं आमचं घर संपत आलेलं आहे, आता मी संपू देणार नाही. म्हणून धाडसाने वहिनी आज आमच्या सगळ्यांच्या पुढे चालल्या. त्या गर्दीतनं मी मागे होतो, माझ्यासाठी वाट करत करत काढत पुढे चालत होत्या, हा मला आज अभिमान आहे. आमच्या वसंतदादा घराचा ह्या काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, 1917 साली वसंतदादांचा जन्म झाला. 19 साली वसंतदादांचे आई वडील मयत पावले. 2 वर्ष व्हायच्या आधी वसंतदादा अनाथ झालेले. लोकांनी साथ दिली, पाहुण्यांनी आधार दिला, तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदादांनी काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले. आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत. मी 1998-99 पासून 25 वर्ष आज काँग्रेस पक्षासाठी काम करतो. 2002 साली मलाही वाटलं ह्या काँग्रेसवर माझं प्रेम आहे. लहानाचं मोठा काँग्रेसमध्ये झालो, माझ्या वडिलाला खासदार म्हणून मी पाहिलेलं आहे. प्रत्येक घरात प्रत्येक पोराला वाटते बापासारखं आपण झालं पाहिजे. मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो, माझी काय चूक झाली, माझ्या आजासारखा बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली. मी स्वार्थासाठी लढत नाही. पण 2002 साली मी पहिला म्हटलो मी काम करतोय जिल्हा परिषदेत मला जायला पाहिजे. पक्षात लोकांनी सांगितलं घराने बाजी होईल, तू जरा थांब. मी थांबलो, लोक म्हटली थांब, थांबलो. 2005 साली माझे वडील वारले, मी उभारलो पाहिजे असं मला वाटत होतं. उमेदवारी आमच्या घरात मिळाली, मला मिळाली नाही, तक्रार केली नाही, लोक म्हटले विशाल थांब कामाला लाग, सगळ्यात पुढे मी पडलो. ज्या ज्यावेळी काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळालं मला थांब म्हटलं, मी थांबलो. 2019 ला सगळे म्हणते विशाल उभारलं पाहिजे, पक्षाने तिकीटच सोडलं. मला बोलवून सांगितलं विशाल तू उभार, दुसऱ्या पक्षातनं उभार, आम्ही ठराव करून देतो. पक्षावर एकतर्फी प्रेम, मी पण दुसऱ्या चिन्हावर जाऊन लढलो. परत आलं, 5 वर्ष पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामात आहे. ह्या सांगली जिल्ह्यात पूर आला ते खासदार कुठे होते? प्रत्येक गावात पुराच्या जाऊन पुराची मदत देऊन किट वाटप करून पडलेल्या घरांची पाणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का उडकत होतो, कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता, त्यात आम्ही पुरात फिरत होतो. पूर गेला तोर करून आला, लोक घर सोडायला तयार नव्हते. खासदारचे कार्यकर्ते म्हणत होते
खासदार जगला पाहिजे, लाखोंचा पोशना जगला पाहिजे म्हणत होते. आम्ही रस्त्यावर उतरलो. भारतात पहिल्या कुठल्या कारखान्याने सॅनिटायझर निर्मिती केली असेल तर आमच्या वसंतदादा कारखान्याने केली असेल. प्रत्येक शेजारच्या मोठ्या मोठ्या म्हणणाऱ्या कारखान्याने सॅनिटायझर विक्री करून कोट्यवधी रुपयाचा नफा केला. आम्ही मात्र सॅनिटायझर घरटी मोफत वाटलं. 2020 साली आज 24 आहे. अहो काही प्रश्न आला, द्राक्ष बाग गेले त्या ठिकाणी आम्ही गेलो. ज्या ज्या अडचणी आल्या, दुष्काळ पडला, आम्ही गेलो. लोकांच्या सुखात दुःखात लोकांनी आम्हाला समावून घेतलं, आम्ही त्यांच्यावर गेलो. आणि निवडणूक जवळ आल्यावर, वातावरण चांगलं होऊ लागल्यावर परत डाव रंगू लागला, परत राजकारण आडवं येऊ लागलं, परत ह्याला थांबवलं पाहिजे ह्याच्या बैठका होऊ लागल्या. मी ठरवलं ह्यावेळी कुणाच्या वादात जायचं नाही. कोणतं काल बोललं, जुना वाद अजून आहे. वसंतदादांनी सांगितलं होतं, ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंतदादा म्हटलेले, बापू गेले वाद संपला. आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे. तुमच्या मनात अजून वाद असेल तर तो तुम्ही संपावा. आमच्याकडनं ह्याच्या पुढचे वादाची भावना असणार नाही. म्हणून येत असणारा राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही ह्या ठिकाणी प्रचाराला शुभारंभ केला. हा वाद मिटलेला आहे. कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का? या वसंतदादा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलेलं आहे. आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे. पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पाहिजे जबाबदारी आमची आहे. त्या पहलवानांना विनंती आहे, राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेलेत. ही सांगली सुसंस्कृत सांगली आहे. इथं भाषा शोभणारी बोलावी, आपल्यावर खूप चांगले संस्कार आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकातले शब्द इथं वापरून भावना वापरून लोक आणि चिडीला पेटतील. त्यामुळे आता राजकारण जर करायचंच असेल तर ते आता सगळ्यांनी संयमाने करायचं, भाषा सांभाळून करायची.